सोलापूर वाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे. विठ्ठल कारखाना रुंदुमळी मागील एक महिन्यापासून चालू होती, त्यातच काल विठ्ठल कारखान्यासाठी 23,008 मत सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि आज सकाळपासूनच शासकीय गोदाम येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीसाठी जवळपास 6 फेऱ्या होणार असून सायंकाळी 5 किंवा रात्री 10 सुद्धा निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विठ्ठल कारखान्यासाठी 3 पॅनल उतरले असून ही लढाई भालकेसाठी अस्तित्वाची आणि पाटलांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. तर याचा सर्व आढावा आपण सोलापूर वाहिनी चॅनलच्या माध्यमातून वारंवार पोहोचणार आहोत. कॅमेरामॅन रोहित जाधव सोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनी, पंढरपूर.